नवाब मलिक यांना बिनबुडाचे आरोप करायची सवय लागली आहे. भंगाराचा व्यवसाय करत करत त्यांनी त्यांची मती भंगारात विकलेली दिसतीय. त्या क्रूज वरती 1300 प्रवासी प्रवास करत होते, त्यामध्ये तुमचे जवळचेही कोणी लोक होते. तपासानंतर ज्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झाला त्यांनाच एनसीबीनं अटक केली आहे, बाकीच्या सगळ्या प्रवाशांना सोडून दिलेलं आहे. वसुली सरकार तुमचं वसुलीतच गुंग आहे, त्यामुळं एनसीबी असेल किंवा दिल्लीतील एटीएस असेल यांनाच महाराष्ट्रामध्ये कारवाई करावी लागते. तुमच्या जावयावरती ड्रग केसमध्ये केस झाली आणि त्यांना अटक झाली तेव्हा तुम्ही काही ब्रशब्द काढला नाही, तेव्हा तुम्ही गप्प होता. मुळात तुम्हाला आर्यन शाहरुख खान याची चिंता लागून राहिली की त्या ड्रग्सच्या टोळक्याची चिंता लागून राहिलेली आहे. असं तर नाही ना, एनसीबीनं पूर्ण तपास केल्यानंतर या सगळ्या ड्रग टोळक्यांचे लागे बांधे तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतायत, म्हणून तर तुमची झोप उडली नाही ना.